पाहिजे असतील तर भगव्या पट्ट्याच्या बाहेर तुम्ही बसा. ज्या ठिकाणी तुम्हाला बसण्याकरता स्टँड दिलेत, खुर्च्या आहेत, त्या खुर्च्यामध्ये तुम्ही बसा. खुशी इलेव्हन स्टँड आहे उजव्या बाजूला आणि फुल टसन स्टँड, या स्टँडमध्ये खुर्च्या आहेत, त्या खुर्च्यांवर प्रेक्षकांनी बसा प्लीज. ही रिक्वेस्ट आहेत माय बाप हो प्रेक्षक हो. मॅच कडे आपण वळतोय. सचिन याचे दोन चंडू बघतायत आपण, अप्रतिम टाकले गेलेत स्ट्राईक इन कडे. डावऱ्याचा फलंदाज दिपेन या चंडूला इनफील्ड वरून उचललाय इन टू द स्टँड. सिक्स रन्स, सहा धावा, षटकार. समालोचन कक्षाला या ठिकाणी गबसणी घालणारा षटकार होता. या सहा धावा, सहा धावांची धावसंख्या झाली आठ, एट रन्स. ओहो, बघूया कशा पद्धतीने हा चंडू टाकला गेलाय. अपील जोरदार केलं होतं, मात्र जो इम्पॅक्ट होता हा इम्पॅक्ट उजव्या यष्ट्यांच्या बाहेर होता. त्या कारणानंच पंचांनी अपील हे उंचावून धरलं नाही, उचलून धरलं नाही आणि हा डॉट बॉल गेलाय. नुकताच संपलेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो कोण असेल ह्या एका षटकानंतर आम्ही तुमच्यापर्यंत माहिती देणार आहोत. गोलंदाज सचिन तयार, ऑफ स्टंपर शफळ झालाय, चंडूला उचलण्याचा प्रयास. चंडू हवे मध्ये, शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने हा झेल ड्रॉप केलाय आणि फायदा झालाय फलंदाजाला. एक धाव पूर्ण, एका धावेनिशी धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती नऊ धावा. नुकताच संपलेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मॅचचा हिरो तुषार घरत इज द मॅन ऑफ द मॅच. अगोदर पवनसुत नवली संघाचा हा खेळाडू आहे ज्यांनी मधल्या फळीमध्ये येऊन चांगली फलंदाजी केली, संघाला विजयाच्या दिशेने नेऊन ठेवलंय. 21 धावा बनवल्या आणि म्हणूनच त्याची निवड मॅन ऑफ द मॅच साठी आम्ही केलंय. समोर गौतम माकरे स्ट्राईक इन कडे. चालू असलेल्या मॅच मध्ये विनीत इलेव्हन दांडी विरुद्ध तुम्ही मॅच बघतायत उमरोळी या दोन संघादरम्यान. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. नुकताच वाईडचा इशारा पंचाने आमच्यापर्यंत दर्शवलाय. 1+1 एकंदरीत या दोन धावा, दोन धावांची धावसंख्या झाली ती 11. पहिले षटक प्रगतीपथावर उमरोळी संघाचा गोलंदाज सचिन आणि पाच चंडू त्यांनी टाकवलेत, रिलीज केलेत. या चंडूला उचललंय इन द एअर, चंडू हवेत आहे, कुणी क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणार नाही कारण चंडू पोहोचलाय मॅक्झिमम करता. सहा धावा, षटकार. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावपळकर धावा लागल्यात ते 17 धावा. डीजे सुभाष कदम यांना आम्ही थोडस थांबवतोय कारण अगोदरचा मॅच जो संपलाय त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार वितरित करावा तुषार मोरे याला ज्याने 21 धावांची, तुषार घरत याला ज्याने 21 धावांची चांगली झंझावती खेळी पेश केली आणि जिंकून दिलं ते पवनसुत नवली या संघाला. तुषार घरत इज द मॅन ऑफ द मॅच. मी टॉस बॉक्सच्या दिशेने मान्यवरांना जाण्याकरता आमंत्रित करतोय. ज्या ठिकाणी तुषार घरत थोड्याच वेळात पोहोचतील कारण बघू शकतात उजव्या बाजूला एक अतिशय चांगला खेळाडू आपल्याला येताना दिसतोय तुषार घरत ज्याने संघाला पराभवापासून वाचवलंय आणि विजयाच्या दिशेने आगेकीच करून दिले. प्रमोद बंटी कुंभार यांचं कौतुक करेन, एका साईडला आपण पाहतोय जबरदस्त अँगल आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर अनुराग चव्हाण पा, ज्या पद्धतीने संदीपजी गावंडी या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन नव्हतं जेव्हा मात्र फलंदाजांची शेवटच्या चेंडूपर्यंत धावसंख्या झालेली आहे प्रणय 17 धावा 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. जिथपर्यंत शेवटच्या मोमेंटपर्यंत फलंदाज धावतोय क्रिया त्याची संपत नाही आहे तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षकाने तो चेंडू व्यवस्थित जर गॅदर केला असता त्याच्याकडे ते स्किल असतं. MS धोनीला त्यांनी आठवण करायला हवं होतं, AB डिव्हिलियर्सला आठवण करायला हवं होतं, परंतु ते घडलं नाही आणि त्या कारणास्तव मात्र तो फलंदाज त्या ठिकाणी पोहोचू शकला. संदीपजी गावंड यस, चर्चा आपण करूया. मात्र धुमित याच्या पहिल्या चेंडूला फोर्स केलाय, क्षेत्ररक्षकाच्या हाताला हलकासा स्पर्श करून चंडू शिमारशे पार आणि या मिळतायत सहा धावा, षटकार. मॅन ऑफ द मॅचचा किताब प्राप्त करणारा खेळाडू आपल्याला जाताना दिसतोय. विनंती असेल मी टॉस बॉक्स मध्ये जे समर्थक आहेत प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करेन टॉस बॉक्स आपण खाली करा. आदरणीय सन्मान्य मधुकर किणी साहेबांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब तुषार घरत या खेळाडूला वितरित केलं असेल ज्याने 21 धावांची झंझावती खेळी करून पहिला डाव सावरला होता, दुसरा डाव सावरला होता आणि विजयाच्या दिशेने घेऊन गेलं
ते पवनसूत नवली या संघाला. मॅच कडे रवाना होऊया. धोनीत एक अतिशय चांगला खेळाडू. फुल टॉस करून ऑन साइड ला चेंडूला वळवलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. इन टू द गॅप अँड दॅट्स अ फोर रन्स. छक्के पे चौका. या चार धावीनिशी धाव फळक फुललाय. धावफळक भरलाय. धावसंख्या झाली ती 27. टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला आपण बघताय तुषार घरत याला ज्याला सन्मानित केलं जातं. मॅन ऑफ द मॅच करता असलेली जर्सी त्याला वितरित केली गेलंय. मानावर यांच्या शुभ असते. वेल डन मिस्टर तुषार घरत. एक अतिशय चांगला खेळाडू होतकरू खेळाडू आणि संघाच्या इतर तर खेळा संकटामधून ती नाव डुबता डुबता वाचवली. वेल डन तुषार. समोर आपण बघतायत गौतम आकरे. टेनिस क्रिकेट मधील एक ब्रँड ज्याने अनेक स्पर्धा जिंकून दिलेत असा हा खेळाडू आपण नुकताच बघितलाय. याचबरोबर व्यासपीठावर आलेले मान्यवर आदरणीय सन्मान्य दशरथजी किनी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 500 रुपयाची देणगी आले. धन्यवाद सर. आपण या शिवनेरी चषकामध्ये हिस्सा बनतायत, आर्थिक सहकार्य करतायत आणि त्याबद्दल आपलं हार्दिक आभार. पुढचा चंडू गोलंदाज धुनीत याचा. इंडिया सी संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळाचा अनुभव या गोलंदाजापाशी आहे. मात्र इथे ह्याच गोलंदाजाने आता सफलता प्राप्त केली आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन डावऱ्या हाताचा फलंदाज दिपेन वाजवलाय ज्यांनी 2 षटकारणीची 14 धावा बनवल्या आहेत. विकेटचं पतन झालंय. गॉन. पुढील मॅच करता तयारीमध्ये राहा. आई आशापुरी एडवन विरुद्ध गावदेवी वैतीपाडा वाढीव या दोघांमध्ये होणारा पुढील मॅच असेल. आई आशापुरी एडवन संघाचा संघनायक आणि गावदेवी वैतीपाडा वाढीव संघाचा संघनायक. टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये आपण तयारीत राहा. चालू असलेला मॅच आपण बघतायत. 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर लढतायत. एका बाजूला विनीत इलेव्हन दांडी विरुद्ध उमरोळी ही लढत तुम्ही न्याहाळतायत पाहतायत आणि बरेचसे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद लुटतायत. मॅच कडे रवाना होऊया. पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. दुनीत याला यश मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय योगेश जो नॉन स्ट्राईक इन कडे पाहायला मिळतोय. हा चंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक चंडू खाली येईल काय ही शंका आमच्या मनामध्ये निर्माण झाली होती. अप्रतिम झेल टिपलाय. अंतिम क्षणाला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तुषार याच्या करवी सुशांत याच्या करवी विकेटचं पतन होतोय आणि 28 या धावसंख्येवर दुसरा मोहरा तंबूच्या आश्रयाला परततोय. विकेटचं पतन झालंय. गॉन. काही चांगला इतिहास या गीतामधून छत्रपती शिवाजी महाराजांचा बाहेर पडतोय. सध्या चालू असलेल्या मॅच मध्ये 14 सरासरीने 28 धावा धावपळकावर लागल्यात आणि 2 महत्वपूर्ण फलंदाज विनीत इलेव्हन दांडी संघाचे वाचवलेत. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर त्यांचे आपल्याला अनेक पराक्रम आठवत आहेत. 2 फेब्रुवारी 1661 साली इतिहासामध्ये नोंद झालेली एक महत्वपूर्ण लढाई होती. ती लढाई माझ्या डोळ्यासमोर आली कारण कात्रलब खानाचा कारण हा उझबेकिस्तानचा सरदार होता ज्याचा पराभव करताना 3,000 सैन्यांविरुद्ध 10,000 सैन्य असे लढाई झाली होती. ज्याच्यामध्ये 3,000 सैन्यापैकी एकही सैन्य हे जखमी झाला नाही मात्र 10,000 सैन्यांपैकी एकही सैन्य जिवंत राहिला नाही असा हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या डोळ्यासमोर येतोय. ओ वॉट डिलिव्हरी. आता गोलंदाज मैदानाच्या आतून चांगले इतिहास घडवतोय. 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विनीत इलेव्हन दांडी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 14 सरासरीने 28 धावा. गडीबाद झाले 2. आणखीन 3 षटकं शिल्लक आहेत. या 3 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया एका छोट्याशा डीजे ब्रेक नंतर. कम ऑन डीजे.
वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा शिवनेरी चषक विरातन बुद्रुक 2021-2022 मध्ये मी सहर्षाचं स्वागत करतोय. चालू असलेला मॅच हा दुसऱ्या फेरीतील मॅच तुम्ही निहाळतायत, हा मॅच तुम्ही पाहतायत. विनीत इलेव्हन दांडी विरुद्ध उमरोई ही लढत सुरू आहे. 2 षटकांमध्ये 14 सरासरीने 28 धावा धावपळकर समाजलेत. ही सरासरी जर अद्ययावत केली गेली तर आपण 70 आसपास धावपळ पाहू शकताय. तर विनीत इलेव्हन दांडी संघाचा काय चांगलं मज्जा आज सकाळच्या सत्रापासून या समालोचन कक्षामधून आम्हाला सुद्धा आली समालोचन करते वेळी, कारण बलाढ्य संघाने आपण बघितलंय चांगली गुणवत्ता असलेले खेळाडू पाहिलेत. मुंबई प्रीमियर लीग ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा खेळणारे क्रिकेटपटू पाहिलेत. आता कोलोर टप्प्याचा चेंडू होता, गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून देण्याचा मानस होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध चेंडू येतोय. एक धाव पूर्ण केली, एका धावीची धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचली ती 29 वर. कल्पेश नावाचा गोलंदाज आलाय आणि स्ट्राईक इन कडे उजव्या हाताचा फलंदाज आता पोहोचलाय योगेश. गौतम आकरे वाज झालाय, दिपेन वाज झालाय, गौतम आकरे आणि एक षटकार एका चौकारणीशी 12 धाव बनवल्यात. दुसऱ्या बाजूला दिपेन याने 2 षटकारणीशी 14 धाव बनवल्यात. या चेंडूला उचललाय, फोर्स जास्त नव्हता, शतरक्षक चेंडू खाली येतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल देऊन फलंदाजाला परतावा लागतोय. विकेटचं पतन झालंय. हा लागलाय 3रा धक्का. 3 गडी बाद, धावसंख्या 29. नक्कीच गुड कॅच ऑफ क्वालिटी सुशांतने, मात्र आतापर्यंत 2 सुंदर जजमेंटने झेल टिपले गेले. एक मूर्ती लहान, कीर्ती महान, ब्रिलियंट फिल्डिंग. तर आदरणीय सन्माननीय राजू शंकर जाधव साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं या ठिकाणी आर्थिक सहाय्य मंडळाला आलेलं आहे. मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करत आहेत. त्यानंतर सुभाषजी अंगुळ्या राऊत यांच्याकडून 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. अशोक अर्थातच लाला अशोक किनी यांच्याकडून 500 रुपये या ठिकाणी आलेले आहेत आर्थिक सहाय्य मंडळाला. मुलाचं सहकार्य लाभलं गेलंय. आणि तसेच मंगेशजी अंगुळ्या किनी या ठिकाणी आहेत आणि त्यांचं सुद्धा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य लाभलं गेलंय. या दात्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून कमिटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद. नवीन फलंदाज याच दरम्यान मैदानाच्या आत आला, हितेश दौने. स्ट्राईक इन कडे डावऱ्या हाताचा फलंदाज निखिल. धावसंख्या 3 गडी बाद, 29. ओ, शरीरापासून दूर गेला या चेंडूला, सुंदर फटका. फुल ठसन स्टँड मध्ये हा चेंडू निघून गेला एक्स्ट्रा कव्हर पट्ट्याबाहेर. 6 धावन करता षटकार. बघितलं आपण या चेंडूला, शरीरापासून दूर खेळलं होतं, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला योग्य ती दिशा दिली गेली आणि 6 धावा प्राप्त केल्यात फलंदाज डावऱ्या हाताचा निखिल याने. आणि या 6 धावांची धावसंख्या फुल्ली, धावसंख्या पोहोचली 35 वर. तिसऱ्या षटकामध्ये अजूनही 3 चेंडू शेष. पुन्हा एकदा या चेंडूला टॅप केलंय, गली क्षेत्रामध्ये दिशा देण्याचं काम केलंय. 2 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. तिघांमध्ये लागलेल्या शर्यतीमध्ये चेंडूचा विजय होतोय. धावा मिळतायत 4. काही चांगलं चॉक केलं होतं या चेंडूला, असं वाटलं होतं की 38 सर्कलच्या आत शतरक्षित केलं जाईल, तसं काही घडत नाही. आणि एक अप्रतिम फटका क्रिकेटमधील आपण पाहिलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकली, धावसंख्या पोहोचली 39. अजूनही 2 चेंडू शिल्लक. आता चेंडूला उचललाय, स्टँड अँड डिलिव्हरी, चेंडू शिमारे शेपार, दमदार, शानदार, वजनदार, डोलदार षटकार. बघितलं फलंदाजाकडे भरपूर वेळ होता ह्या चेंडूला पिक करण्याकरता. जो पॉपिंग करीचा वापर त्याने योग्य वेळी केलाय आणि चेंडूला लॉंग ऑन लॉंग ऑफ मधोमध हवाई सफर करताना 6 धाव प्राप्त केल्यात. 6 धावांची धावपळ वाढलाय. धावसंख्या पोहोचला तर 45 वर. 45.
आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता, त्याला छेडछाड करायचं होतं फलंदाजाला. हा डॉट चेंडू जातोय. तीन षटकांची समाप्ती. तीन षटकांच्या समाप्तीनंतर विनीत इलेव्हन दांडी संघ टॉस हरल्यावर या संघाची धावसंख्या आहे तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा, 45 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 15 सरासरी अद्यावत केलेली आहे. आणखीन दोन षटकं शिल्लक आहेत. या दोन षटकांमध्ये प्रेक्षक सुद्धा वाट बघतायत किती धावा येतील याची. ही चर्चा आपण करणार आहोत. प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. शिवनेरी चषक 2021. वेलकम बॅक. 11.25 च्या सरासरीने सध्या धावपळ अद्यावत होताना आपल्याला दिसत होता, मात्र आता तीन षटकांमध्ये 15 सरासरी अद्यावत होताना दिसते. 45 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत. आता धनित नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आलाय. या आधीच्या षटकामध्ये दुसरं षटक टाकत असताना धनित यांनी 2 सफलता प्राप्त केल्या होत्या. 11 धावा त्या षटकामध्ये दिल्या होत्या प्रतिस्पर्धी संघाला. आणि तोच धनित पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये घेतोय. फील्ड प्लेसमेंट आपण जर बघितली तर लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट ह्या क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात केले गेलेत. ऑन साईडला स्क्युअर लेग क्षेत्रात 38 सर्कलच्या आत शॉर्ट फाईन लेग ठेवला गेलाय. स्क्युअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक आपल्याला दिसत नाही. डिपीश एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय. त्याच्यानंतर एक शतरक्षक व्हाईट ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. ह्या चंडूला हितेश दवणे यांनी खेळण्याचा प्रयास केला होता. अॅनिमेशन व्यवस्थित नव्हतं, फुल करायचं होतं चंडूला. आणि हा चेंडू मात्र फुल होताना दिसत नाही. दुसऱ्या बाजूला आपण बघताय द सिनेमॅटिक व्ह्यू पिक्चर लाईव्हचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय महेंद्रजी भगत साहेबांकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. महेंद्रजी भगत साहेब, आपलं लाख लाख धन्यवाद. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज आपण सुद्धा करतायत आणि इथे सुद्धा चांगला प्रतिसाद पाटील नेटवर्क्स यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. महेंद्रजी भगत, आतापर्यंत त्यांचा प्रवास बघितला आपण, तर आउट ऑफ इंडियामध्ये जाऊन सुद्धा जे वेडिंग्स समारंभ आहेत त्या समारंभामध्ये त्यांना नेहमीच आपण बघताय TCP लाईव्ह यांच्या माध्यमातून. आणि चालू असलेल्या मॅच मध्ये दोन्ही संघांना विनंती करेन की आपण घाई करा. ओ एज अँड टेकन, बॅटचं एज लागले. सरळ चंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. विकेटचं पतन होतोय. ही महत्वपूर्ण ब्रेक थ्रू मिळून दिलाय धनित या गोलंदाजाने. गॉन 46 धावसंख्या, गडीबाद झाले 4. कम ऑन डीजे. तीन षटक आणि दोन चंडूची समाप्ती झाली. धावपळकावर धावा लागले ते 46 धावा. प्रमोदजी, काय प्रतिक्रिया द्याल सध्याच्या स्थितीला? 4 गडी बाद झालेत, गौतम बाद झालाय, दिपेन बाद झालाय. नक्कीच धनित राऊतचं मी कौतुक करेन. ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर भेदक मारा आणि अभेद्य कामगिरी करताना नेहमीच पाहायला मिळतो. कारण वेग सुद्धा आहे आणि अचूक लेंथ अँड लाईन सुद्धा पाहायला मिळते. फक्त वेग असून तुमच्याकडे चालत नाही, तर योग्य ती दिशा, अचूक टप्पा जर तुमच्यामध्ये असेल, तुमच्याकडे असेल, तर तुम्ही चांगल्या चांगल्या फलंदाजांना खेळू शकता. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. क्रॅक कदाचित कोणाला तेच मात्र यावेळेला दर्शवत होता की चेंडूची चाचपणी करावी. हितेश दवणे, तुम्हाला आठवत असेल संदीपजी गावंड, जेव्हा आपण समालोचन करत होतो आई कोसमाई चषक खारडीचं मैदान होतं आणि प्रतिस्पर्धी संघ संतोष मडवी गोलंदाजीला होता, गोलंदाजीमध्ये आला होता आणि हितेश दवणेने ते 4 चेंडूवर 4 षटकार ठोठावले होते. अप्रतिम 28 धावांचं लक्ष होतं आणि 4 षटकार आणि त्यानंतर डॉट चेंडू केला होता आणि तिथे पराभूत झाला होता आणि 3 धावा मात्र कदाचित कुठेतरी थोडासा बॅकफुटला गेला होता. येस, चांगला इतिहास त्या मॅचचा. हितेश बघितला आपण या फलंदाजाने चेंडूला उचलले. आउट ऑफ स्टेडियम असा पटका खेळ आहे. या 6 धाव मिळत आहेत. या 6 धावांची धावसंख्येत बदल झाले. धावसंख्या पोहोचली ती 52 वर. निश्चितच ते सामने आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. अतिशय महत्वपूर्ण मॅच होता आणि त्या मॅच मध्ये थरार आपण पाहिला होता. डेफिनेटली, कारण ज्या पद्धतीने 3 धावांचं पॅनलाइज केलं गेलं होतं, गार्ड आतमध्ये परिधान का केली गेली होती आणि त्यासाठी हा चंडू बॅटचं इनर एज लागलाय. बघू शकतायत
बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये चंडू गेलाय आणि ह्याच दरम्यान ही एक धाव पूर्ण केली, एका धावणीची धाव पळकावर धावा लागल्या जात आहेत 53. म्हणूनच जे काही नियमावली असते स्पर्धेची ती लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. जे पॅनलाइज केलं होतं 3 धावांचं आणि तो सामना गमावावा लागला होता. अनेक असे इतिहास या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला सांगता येतील प्रमोदजी. मॅच कडे रवाना होऊया. चौथ्या षटकातील आता 5वा चेंडू असेल गोलंदाजाचा. बॅटचं एज आणि फ्लाय स्वीपच्या दिशेने शतरक्षक तैनात होता, त्या शतरक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाजाला परतावं लागतंय. प्रफुल्ल पाटील कोणतीच चूक करत नाही. आणखीन एक धक्का, 5 गडी बाद धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत 53 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. शिवाजी तलवार आठवण झाली मला 1658 सालची, कारण छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मित्र होते, मात्र आणखीन एक कोकण मध्ये त्यांना मित्र सापडला होता, तो म्हणजे समुद्र. मात्र तिथे असं होतं, ज्याचा समुद्र ज्याच्या आरमार त्याचा समुद्र. आणि सावंत गोवळेकर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीस आले होते, ज्यांनी एक तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना भेट दिली होती. म्हटलं जातं ती तलवार युरोपामध्ये तयार केलेली असावी आणि 300 होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी या व्यक्तीला भेट दिले होते. ती आठवण या तलवारीची झाली. मैदानाच्या आतून गोलंदाज चांगली कामगिरी करतोय, मात्र हा इतिहास सांगणं फार महत्वाचं आहे. सध्या 4 षटकं समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या त्या 6 गडी बाद 53 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. तर 1658 चा तो कालावधी होता ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना ती तलवार सावंत गोवळेकर या दर्यावधी एका कार्यकर्त्याने दिली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या व्यक्तीला आपल्या दरबारी ठेवलं होतं आणि ते नाव आपल्या डोळ्यासमोर येतोय. आणि म्हणतायत की पुढे हीच तलवार ही शत्रूंचा कर्दनकाल ठरली आणि त्याच तलवारीचं नाव होतं ते म्हणजेच भवानी. आणि हे चमके शिवाजी तलवार हे गीत वाजल्यानंतर ही आठवणी आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. मॅच कडे पुन्हा रवाना होऊया. विनीत 11 दांडी संघ फलंदाजी करताना धावपळकावर धावा लागले तर 53 धावा आणि नवीन फलंदाज आलाय मोहित. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. गणित यांनी धन जमवलंय, कारण 2 षटकांमध्ये 5 सफलता हासिल केलेत, 19 धावा दिलेत, चांगली गोलंदाजी त्यांनी पेश केले या टुर्नामेंट मध्ये. स्ट्राइकिंगकडे मोहित नावाचा खेळाडू. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चंडूला छेडलंय. चंडू जातो बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधून डीप गली क्षेत्रात. छत्रक्षक चंडूचा पाठलाग करतोय. शर्यत लागली होती दोघांची. चंडू दन दन करत सीमारेषेच्या पलीकडे गेलाय 4 धावांसाठी. हा आलाय चौकार, वेलकम बाउंड्री. छान संपला, त्याच्याबरोबर आमचे वैरही संपले. स्वराज्या विरोधात लढत होता तोपर्यंत तो आमचा दुश्मन, आता मेलेल्याशी वैरभावना कसली. या 4 धावांची धावसंख्या झाली ती 57, 57 रन्स. 5 बॉल शिल्लक आहेत. या 5 बॉलमध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर 65 ते 70 धावपळक जाऊ शकतोय. विनीत 11 दांडी या संघाचा 57 रन्स ऑन द बोर्ड. मोहित यांनी गॅप मध्ये हा फटका खेळण्याचा प्रयास केला होता ज्याच्यामध्ये त्याला सफलता मिळाली. पॉइंट च्या वरून खेळायचं होतं त्याला. पुढचा चेंडू आता ऑफ स्टंपवर सफल झालाय. ऑन साइड ला चेंडूला खेळून काढलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल, एक धावपेक्षा दुसरे काही मिळणार नाही आणि एका धावांची धावसंख्या झाली ती 58. चांगल्या सुरुवातीनंतर चांगला ब्रेक दिलाय, ब्रेक थ्रू मिळून दिलेत. बघू शकतायत जवळजवळ 6 ब्रेक थ्रू या आधीच्या 3 षटकांमध्ये मिळून दिलेत गोलंदाजाने. चेंडूला उचललाय, चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक चेंडू खाली, शत्रक्षकाने हाताला स्पर्श केलाय आणि या चंडूला सोडून दिलंय. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिलाय. 6 धावा षटकार. स्कोर मूव्ह ऑन 64, 64 धावा, अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत.
संधी दिली पण दांडी संघाकरता. थँक यू डीजे, धन्यवाद. चांगला प्रतिसाद या स्पर्धेला प्रेक्षकांचा लाभलाय. गोलंदाज त्या ओ क्रॅकिंग स्ट्रोक गॅप मध्ये हा फटका आहे. दोन ढळ्यांमधून चंडू सटकलाय, निसटलाय. ज्या पद्धतीने भुरटे चोर पोलिसांच्या हाताला तुरी देऊन सटकताय, तसा चंडू सटकलाय सरळ चार धावन करता. चौकार. जे म्हणायचं झालं तर गेटवे ऑफ इंडिया यांचा नजारा दाखवलाय, कारण दोन ढळ्यांमधून हा चंडू गेलाय. चार धावा, चार धावांची धावसंख्या झाली ती 68. अजूनही दोन चंडू शिल्लक असतील आणि चंडू मैदानाच्या आत पोहोचवा. दोन बॉल शिल्लक आहेत, 68 धावा धावपळकावर लागल्या गेल्यात. याचा अर्थ आता चांगली धावगती अद्ययावत झाली या षटकात, कारण गोलंदाज धनित यांनी 5 गडी बाद केले होते 19 धावा देऊन. दुसऱ्या बाजूला कल्पेशला एक सफलता मिळाली. तदनंतर आता या शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये प्रथम याला चोप बसतोय, मार बसतोय. चार चंडूंमध्ये 5 धावा तो मोजून गेलाय, 15 धावा तो मोजून गेलाय. 68 धावसंख्या. क्लीन बोल्ड, ब्लॉक होलचा मारा. जर कुठलीही शस्त्र कामी येत नसतील तर एक शस्त्र नेहमीच आपल्याला कामी येतोय आणि ते श्रेष्ठ म्हणजे शस्त्र म्हणजेच ब्रह्मास्त्र. इथे ब्रह्मास्त्राचा मारा, विकेट चं होते पतन. धाव संख्या 68. आता शेवटचा बॉल असेल या इनिंग मधला. 68 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत. गडीबाद झाले ते 7. दिपेन यांनी संघाकरता 14 धावा केल्या आहेत. गौतम आखरे यांनी 12 धावांचं योगदान दिलं आहे. 17 धावांची महत्वपूर्ण खेळी निखिल या फलंदाजाने पेश केली. त्याच्यानंतर आपण बघतायत कुणाल यांनी 2 षटकार एका चौकारांनी 17 धाव बनवल्यात. आता शेवटचा बॉल असेल, धावसंख्या आहे ती 68 धावा. पुढील मॅच सुद्धा फार महत्वाचा असेल ही अधिकृत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आई अशापुरी एडवन विरुद्ध गावदेवी वैद्यपाडा वाढीव असा मॅच. मात्र इथे शेवटचा बॉल खेळत असताना जेल ड्रॉप झालंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयास होताना दिसला नव्हता. एक धाव पूर्ण, एका धावण्याची धावसंख्या झाली ती 69. 7 गडीबाद 69 धावा आणि 70 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते दुसऱ्या इनिंग मध्ये उमरोळी या संघासमोर. दुसऱ्या डावामध्ये काय घडामोडी घडत आहेत, कशा पद्धतीने प्रारंभिक फलंदाज डावाची सुरुवात करत आहेत आणि कशा पद्धतीने गोलंदाज चांगली कामगिरी बजावतात विनीत 11 दांडी संघाचे, हे सांगण्याआधी आपण हाफ मॅच समरी पाहूया. कुणाल यांनी 5 बॉलमध्ये 17 रन्स केले. 6 बॉलमध्ये निखिल यांनी 17 धावा केल्या. 6 चंडूत 14 धावा दिपेन यांनी पूर्ण केल्यात. धनित याची चांगली गोलंदाजी, 2 षटकामध्ये 19 धावा देऊन 5 गडी बाद केलेत. मी विनंती करतोय आयोजकांना की आपण टॉस करून घ्या. नयन किनी, तुषार किनी यांना विनंती असेल की टॉस आपण करून घ्या, कारण महत्वपूर्ण मॅच आई आशापुरी एडवन विरुद्ध गावदेवी वैतीपाडा या दोन वाढीव या दोन संघादरम्यान असेल आणि टॉस आपण करणार आहोत. ज्या ठिकाणी फक्त दोन्ही संघाचे संघनायक जातील, दोन्ही संघाच्या संघनायक जातील आणि टॉस करून घेतील. टॉस बॉक्स मध्ये आम्ही फक्त आता जे मान्यवर आहे ते मान्यवर जातील आणि दोन्ही संघाच्या संघनायक जातील, यात काही शंका नाही. मला वाटते गावदेवी वैतीपाडा वाढीव संघाचा संघनायक उमेश वैती आणि दुसऱ्या बाजूला आई आशापुरी एडवन संघाचा संघनायक गेलाय. रोहन गावड संघनायकाची भूमिका अदा करतील की पाहूया आपण. प्रमुख अतिथी व्यासपीठावर राहून टॉस बॉक्सच्या दिशेने गेलेले आपल्याला दिसून येत आहे. तुषारजी किनी, टॉस कुणाच्या शुभ हस्ते होणार आहे ही माहिती आमच्यापर्यंत दिली जाईल. आशु घरत साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. उमा प्लीज टॉस बॉक्स मध्ये जा. उमेश वैती आणि रोहन गावड हे दोन संघनायक टॉस करण्याकरता टॉस बॉक्सच्या दिशेने प्रस्थान करत आहेत.
टॉस करून घ्या, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. याच कारणानं दोन्ही संघाच्या कर्णधारांच्या प्रतिक्रिया आम्ही घेणार नाहीत. मान्यवर व्यासपीठावरून उतरलेत आशु घरत साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. छाप की काटा हा आवाज त्या ठिकाणी दिला जाईल आणि कॉलिंग करण्याकरता दोन्ही संघनायक सज्ज होत आहेत. अतिशय चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास या स्पर्धेमध्ये तुम्हाला माहिती पडेल यात काही शंका नाही. चला मॅच स्टार्ट करा. दोन फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्या, वेळ दौडू नका प्लीज. उद्याच्या दिवसातील आपल्याला जे संघ पाहायला मिळणार आहे, जे आमंत्रित गट एकवेक संघामधून 18 तारखेचा दिवस असेल आणि पहिला सामना असेल 8:45 रिपोर्टिंग करायचे. यस, चेंडू फेका मैदानाच्या आतमध्ये. द्वारकामाई चिखलपाडा हा संघ दोनात करणार आहे श्री गणेश दातिवरे या संघाला. यंगस्टार वेडी संघ हा दोनात करणार आहे एस पी बॉईज दांडाखाडी या संघाला आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर वसई विरार एक गाव एक गट, जो एक गाव एक संघ पाहायला मिळेल वसई विरार गट असेल. आणि दत्ताळी स्पोर्ट्स जूचंद्र हा संघ दोन हात करणार आहे साई छा दुर्गेश 11 या संघाला. पहिला सामना असेल तो 10:30 व्हीव्ही स्टार विराथन हा सामना असणार आहे सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी, जो गेल्या वर्षाचा विजेता संघ ठरला होता या शिवनेरी चषकावर, ज्याने बाली किल्ला लढवला होता तो संघ उद्या येताना पाहायला मिळेल. त्यानंतर खुशी 11 गोखिवरे अल्पेश भोईर प्रेझेंट, मात्र विजय जाधव यांचा संघ वसई चॅम्पियन राजू शर्मा यांच्या राजू मिश्रा या संघाला मात्र आपण पाहणार आहोत. एकविरा स्पोर्ट्स नायगाव, जो विशाल कोळी अर्थातच विशाल मुंबईकर दोन हात करणार आहे सायना स्पोर्ट्स अर्नाळा अर्थातच प्रशांत घरत यांच्या संघाला. एका साईडला आपण पाहणार आहोत. नुकताच टॉस झालाय प्रमोदजी, टॉस जिंकलाय गावदेवी वैतीपाडा वाढीव संघाने. निर्णय या मॅच नंतर आपल्यापर्यंत पोहोचेल. मॅच स्टार्ट होतोय, दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत एक जबरदस्त समालोचक प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावंड सर. या ठिकाणी आवाज ज्या पद्धतीने कल्पेशने धनितने मिसफील्ड केली होती त्याचा परिणाम मात्र सोसावा लागला होता. इथे गौतम अकरेने मिसफील्ड केली आणि त्याचा परिणाम सोसावा लागतो. इट इज नो यूज क्राइंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क, दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नाहीये. 4 धावा येत आहेत आणि या चौकाराने वेलकम बाउंड्री उमरोळी संघ 4 धावसंख्येवर. जर उमरोळी संघ विन होतोय तर साई श्रद्धा मोटर्स आगरवाडी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पहिल्या चेंडूवर चौकार आणि या चौकाराने सुरुवात या वेळेला पाहायला मिळते दमदार झालेली आहे निशांतच्या बॅट मधून. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर खूपच बाहेर होता आणि मिथुन त्या ठिकाणी दर्शवतायत. या ठिकाणी आपण पाहतोय की ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. एका साईडला योगेश पागदरे आपण पाहतोय. वेलकम परशुरामजी साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. श्री श्रद्धा मोटर्स अगरवाडी यांचा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय, ज्यांनी मात्र या ठिकाणी पारितोषिक लावलं गेलंय. ते आपण पाहतोय की जर उमरोळी संघ विन होतोय तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. दरम्यान चेंडू डॉट येतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत 5. यावेळेला अप्रतिम जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला निशांतच्या बॅट मधून. चेंडू मात्र यावेळेला कॅमेरामॅन मुन्ना जयस्वालच्या स्वागतासाठी चौकार. गुड शॉट, क्रिकेटिंग शॉट यावेळेला पाहायला मिळाला. 70 धावांचा पाठलाग करताना सुपर टायमिंग सहित निशांतचा बोलबाला राहिलाय आणि जणू काही खेपट्टी ही निशांत आणि प्रणय पाटीलच्या खेपट्टी प्रेमात पडले. ऑन साईडला फटका चांगला होता परंतु यावेळेला मिस टायमिंग जरूर पाहायला मिळाला. विवेक धवने त्या ठिकाणी मात्र झुकतायत. तत्पूर्वी बॅकअप यावेळेला पाहायला मिळाला. थोडस कुठेतरी मात्र थोडस कॉन्सन्ट्रेशन नाहीये, परंतु विवेक धवने नो डाऊट एक बेस्ट फिल्डर बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मला प्रहार चषक आठवतो, मी समालोचन करत होतो 3 लाखाची स्पर्धा होती, गोरेगावचं मैदान होतं, अण्णाभाऊ साठे मैदान आणि नौशाद शिकलकर यांची ती स्पर्धा. काय जबरदस्त मात्र उडी मारून ज्याने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं होतं तोच विवेक धवने. शॉर्ट मिडॉनला पाहायला मिळतो ब्रँड ऑफ दांडी. फाईटचा इशारा येतो, धावसंख्येत भर होते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 11 धावा 11 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू फेकून झालेत, ते 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक हे प्रगतीपथावर आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 11 धावा. मिथुन आपल्या गोलंदाजी मार्कवर
यावेळेला पहिला खोलवर चेंडू होता, प्रणय पाटील मात्र चेंडूला यावेळेला खोदून काढतोय. गौतम अकरे मात्र फील्ड करतायत, वेगाने फेके करतायत. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. मात्र या अगोदरचा सामना सुद्धा आपण पाहिला, रफ अँड टफ खूप मोठ्या प्रमाणात मात्र व्हिडिओ व्हायरल झाली. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने चेंडू हातात ठेवण्याचा जो परिणाम सोसावा लागला तो झाई संघाला, एका साईडला जे स्किल होते तुमचे ते मात्र या ठिकाणी यूज केले नाहीत. आणि त्या कारणास्तव मात्र कल्याणी घोरपडे सर आले आणि त्यांनी टीव्ही ऑन यावेळेला ऑन स्क्रीनवर पाहिलं की मात्र बेल्स पडली नव्हती पहिल्या धावेसाठी, आणि तेव्हाच मात्र ती धाव कंप्लीट झाली. आणि तदनंतर इथे मात्र स्टंप जे रोवले होते ते मात्र या ठिकाणी हातात घेतले नव्हते, आणि त्या कारणास्तव मात्र झाई संघाला या वेळेला मात्र आपण पाहिलं होम जावं लागलं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 12 धावा झालेल्या आहेत, पहिलं षटक कंप्लीट झालंय. आणि उमरोळी संघ एका साईडला आपण पाहू शकतात, एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड, या सर्व काही शिवनेरी चषकाच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. 2021 हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतो. याच मैदानात पुन्हा एकदा एक मोठी स्पर्धा पुन्हा एकदा येईल. 1,50,000 आमदार चषक पाहायला मिळेल. प्रेझेंट करतायत अल्पेश भोईर, योगेश घरत आणि त्यांच्या संपूर्ण टीम, रोहिदास पाटील असतील, शुभम पाध्य असतील, महेंद्र भोईर असतील, अनंत पाटील असतील आणि त्यांची संपूर्ण टीम ने जी मात्र मेहनत आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. परंतु येणारी वेळ दर्शवेल. मात्र आपण पाहणार आहोत ही स्पर्धा शिवनेरी चषक पाहायला मिळते. खूप टायटल अनिलजी किणी यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतो. सर्व आयोजक सुपर लेंथ ऑन लाईन, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने ही विवेक दवनेची खासियत आहे. अनेक फलंदाजांच्या दांड्या गुल केलेल्या आहेत या दांडीच्या गोलंदाजाने. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 12 धावा. प्रणय पाटीलने अनेक गोलंदाजांची पिसे मात्र ज्याने काढलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. या सळो की पळो करून सोडले परंतु आज खरी गरज असते. यावेळेला पाहिलं न्याळलं फेअर डिलिव्हरी, पंचांकडे दाद जरूर मागितली होती परंतु योगेश पागतरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि यस, आम्हाला थर्ड अंपायरची यावेळेला मागणी येते आणि थर्ड अंपायरच्या दिशेने मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्रणय पाटील त्या ठिकाणी बॅट त्यांनी स्लाइड केले का, क्रीज मध्ये सुखरूप होते का, मात्र हे पाहणार आहोत आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड शिवनेरी चषक आपण पाहतो. उद्याचा घमासान, आपल्याला घमासान युद्ध पाहायला मिळेल प्रेक्षकांच्या, आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. वसई विरार गट आहे आणि उद्या यायला विसरू नका. या मैदानात पुन्हा एकदा घमासान युद्ध पाहायला मिळेल. दत्ताळी स्पोर्ट जूचंद्र हा सांगणा मात्र पाहायला मिळेल. एका साईडला आपण पाहणार आहोत जो दीपेश पाटील यांचा संघ पाहायला मिळेल. साईच्या दुर्गेश इलेव्हन संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. व्हीबी स्टार विराथन आपण पाहतो. आशिष भोईर यांनी मात्र सौजन्य केलं या संघाला. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाबरोबर खुशी इलेव्हन गोखिवरे वसई चॅम्पियन अँड एक विरार स्पोर्ट्स नायगाव अँड साईनाथ अर्नाळा हे बिग फाईट बिग मॅच पाहायला मिळतील. ऑन स्क्रीन या ठिकाणी आपण पाहतोय थर्ड अंपायर. मात्र आता पाटील नेटवर्क नितेश पाटील यांनाच बनावं लागणार आहे. पंच येईपर्यंत यावेळेला टाइम स्पेंड होईल. कल्याणी घोरपडे सर एका साईडला, करुणाकर कोटियन दोन्ही पंच मात्र खूप दिग्गज आहेत आणि कुठेतरी क्रिकेटची नाळ जोडावी या हेतूने मैदानाच्या आतमध्ये शारजा कतारचा दौरा ज्यांनी केलेला आहे ते पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंपायर्स यायला लागेल तुम्हाला. पंच कल्याणी घोरपडे सर या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय आज थोडस यावेळेला खूप पावले त्यांना सहन करावी लागतायत. पंच खूप चांगल्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांच्या भूमिकेच्या व्यतिरिक्त त्यांचा गोड स्वभाव खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतो. गार्गी इलेव्हन स्टँड आपण पाहतोय. आपण स्टँड कडे नजर मारूया. यावेळेला आपण पाहिलं तर योगेशजी घरत यांचं स्टँड आपण पाहतोय. गार्गी इलेव्हन स्टँड आहे, समाजसेवक आहेत. एसपी बॉयज स्टँड शुभमजी पाध्ये यांचं स्टँड पाहायला मिळतोय. त्यानंतर प्रांजली इलेव्हन स्टँड, अनंत पाटील यांचं स्टँड आपण पाहू शकतात. उजव्या साईडला खुशी इलेव्हन स्टँड जे आमदार चषकाचे सूत्रधार अल्पेशजी भोईर यांचं स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. फुल ठसन स्टँड जो आपल्याला पाहायला मिळतो. रोशन जे आपण पाहतोय जो फुल ठसन स्टँड पूर्णपणे ग्रुपचा आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस स्पीड अप करा जरा गेम, वेळ दौडू नका. नयन किनी आमच्यापर्यंत ती माहिती देत आहेत. बबलू किनी यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य या स्पर्धेचे आयोजक आहेत. शेवटच्या मोमेंटला थोडस प्रणय पाटील यावेळेला मात्र लेझी झाले होते परंतु पोहोचलेत का हीच यावेळेला ऑन स्क्रीन वर आपण पाहू शकतायत. पंच जातील जागेवर आणि डिसिजन यावेळेला दर्शवतील.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या यावेळेला आपण पाहू शकतायत. प्रणय पाटीलला सुद्धा माहिती आहे, यावेळेला आपण पाहू शकतायत की ते मंद मंद पावलाने बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना पाहायला मिळतील. परंतु जे पंचांचं काम आहे ऑफिशियल, त्या ठिकाणी मात्र पंच डिसिजन कळवतील जागेवर जाऊन, कारण ही नियमावली खूप महत्वाची पूर्ण भूमिका. त्या अगोदरच प्रणय पाटीलला सुद्धा माहिती होतं, थोडस यावेळेला झुकले आणि यस इज गॉन. फलंदाज बाद, प्रणय पाटील बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेला जाईल, तन्मय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निरंजन पाटील आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी दर्शवत आहेत की धावसंख्या झालेली आहे ती 12. अजून एक स्पर्धा विटी लाईनचा वर्ल्ड कप रॉकी ग्रुप चषक येतो. पहिल्या वर्षामध्ये 4 गट होते, त्यानंतर 5 गट पाहायला मिळाले, 6 गट, 6 गट, 7 गट, 8 गट, अशा पद्धतीने मात्र गट आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्व गट यंदाच्या वर्षात पाहायला मिळतील. थोडस स्पीडअप करा गेम, कारण घड्याळ जवळजवळ 5:20 झालेत. 12 धावा विनायक किने आम्हाला दर्शवतात, आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आहेत. तुषार किने एका साईडला आपल्याला पाहायला मिळत, खूप मेहनत, अफलातून मेहनत आपल्याला पाहायला मिळते, कठोर परिश्रम मेहनत. बबन किनी समोरच आपल्याला पाहायला मिळतात, काल ते क्रिकेटमध्ये एन्जॉय केलं त्यांनी कालच्या दिवसामध्ये. विवेक दवने पुन्हा एकदा दांडी एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 12 धावा ऑन साईडला, तन्मयचा फटका, क्लास टायमिंग, क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडूला थारा नाहीये, सरळ चेंडू निघून जातोय डीप मिड विकेटला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. यस, इट इज अ 4 रन, गुड शॉट. राजा शुभा तुझे थोर आहे उपकार, राजा शुभा तुझे थोर आहे उपकार. धन्यवाद मोरेश्वर काका, मॅचचा आनंद सकाळपासून तिसरा दिवस त्यांचा मी पाहतोय, मॅचचा आनंद घेत आहे. खूप क्रिकेट दर्दी आहेत. यावेळेला धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 16 रन्स ऑन द बोर्ड लागल्या होत्या. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला जातोय चेंडूला, एकदम निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. मोहित तामोरे पुढे सरसावतोय लॉंग ऑफ मिड ऑफचा क्षेत्ररक्षक, तत्पूर्वी एक धाव येते आणि उमरोळी संघ जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवर. प्रणय पाटील बाद झाल्यानंतर निशांत आणि एका साईडला तन्मयवर जिम्मेदारी वाढली गेले आणि निशांत जिम्मेदारी सांभाळण्यासाठी तत्पर असतो, पायाचा कशा पद्धतीने खेळी करेल. डावकुऱ्या हाताने अप्रतिम सुरेख पद्धतीने खोलवर चेंडू पाहायला मिळाला, सिंगलच्या सहाय्याने एकदम निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. कारण जेव्हा षटकार चौकार येत नाहीत ना, त्यावेळेला तुमचं क्रिकेटमधील बेसिक सिंगल डबल आहे आणि या सिंगल डबलला विसरून चालत नाही, कारण प्रतिस्पर्धी समावा प्रतिस्पर्धी संघावर जर दबाव आणायचा असेल तर तुम्हाला मनोबल जर घसवायचं असेल तर तुम्हाला सिंगल डबल ही खूप लाईफ लाईन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा, सन्नाटा पसरलाय पूर्णपणे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 18 रन्स, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, शॉर्ट लेगला चेंडू वळतोय 1, 2, 3, 4, मात्र चौथ्या वेळेला चेंडू अटेम्प्ट करतायत. तत्पूर्वी एक धाव अर्जित करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, यावेळेला डॉट चेंडू येतोय क्षमस्व. तर 18 धावा, 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 9 सरासरी 18 धावा. आमच्या समोर जोडले गेले संदीपजी गावंडे, एक दिग्गज समालोचक सिनियर मात्र समालोचक आहेत आमचे आणि त्यांच्यापासून भरपूर आम्ही काही शिकलो आहेत आणि शिकतच राहावं हीच आमची इच्छा आहे. तर संदीपजी गावंड काय म्हणतील, 70 धावांचा पाठलाग, 18 धावा, चला स्पीडअप करा जरा गेम आणि 52 धावा अजून सुद्धा पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 52 रनची आवश्यकता आहे. खरं तर प्रणय पाटील सारखा जो फलंदाज बाद झाला त्यानंतर दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावर आलेला दिसून येतोय. वेळ वाया जाईल असं काही करू नका, दबाव आहे, या दबावामधून बाहेर निघण्याची क्षमता दाखवायला हवी फलंदाजी करणाऱ्या उमरोळी संघाच्या फलंदाजाने, कारण संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेचा वापर करावा लागेल, क्षमतेचा वापर फलंदाजी करणाऱ्या संघाला करावा लागेल. 2 षटकांमध्ये धावपळकर धावा 18 लागलेत, 18 चेंडू आणि 52 रनची आवश्यकता. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज प्रणित तामोरे, चला घाई करा प्रणित. पहिला चेंडू ऑन साईडला, फटका चांगला आहे, यावेळेला मात्र आपण पाहतो नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स, 4 रन्स, चौकार येतोय. आमच्या उजव्या साईडला जर आपण पाहिलं तर लव्हाईन लेकच्या क्षेत्रामध्ये गणेश कारबारी लेजंड खेळाडू मॅन फ्रॉम अगरवाडी चे आपण पाहतोय आणि नाशिक पाटील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत, वेलकम, हात देत आहेत त्या ठिकाणी आणि मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. रुपेशजी किनी साहेब यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर या. रुपेशजी किनी साहेब यांना विनंती करेन,
त्यावेळेला बॅट चेंज घेत चेंडू मात्र निघून जातोय. तत्पूर्वी मिथुन याच्याकडे एक धाव घेण्यापासून वंचित राहत आहेत. धावांची गती उंबरोळी संघाची 22. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 22 एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील. 16 चेंडू असतील आणि 16 चेंडू मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 48 धावा. ऑफ साईडला फटका मात्र मिस टायमिंग झाला यावेळेला निशांचा आणि कैलाश त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावले गेले होते. बॅकअप चांगला मिळतो विवेक धवनेच्या माध्यमातून. 2 धावा येतात दुहेरीने. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न हा ना करता करता यावेळेला आपण पाहू शकताय. तर धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला 3 धावा येतील का. तर यस, बॅट स्लाईड करण्याचा हाच फायदा असतो. जेव्हा तुम्ही बॅट हातात घेऊन धावता त्यावेळेला तुम्ही बॅट हातात घेता जरूर, परंतु बॅट स्लाईड करणं खूप गरजेची गोष्ट असते. चला स्पीडअप करा जरा गेम, वेळ दौडू नका. 3 धावा या येत आहेत आणि तिहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 25 रन्स. 25 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून झाले 3-15 चेंडू आहेत आणि 15 चेंडू मध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतो 45 धावा. प्रत्येक चेंडू गणिक 3 धावांचं यावेळेला कॅल्क्युलेशन पाहायला मिळतं. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आजच्या दिवसामध्ये खूप एंटरटेनमेंट झालंय. खूप जबरदस्त सामने पाहायला मिळाले. अट्टीतटीच्या लढतीमध्ये रोमांचकारी सामन्यामध्ये मात्र जे सामने जे संघ विजयी झाले ते वाखाणण्याजोगे आपल्याला पाहायला मिळाले. बॅटची एज घेत चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू, एच अँड टेकन, फलंदाज बाद. चला घाई करा फलंदाज, लगेच वॉर्म अप करत पीपी मैदानाच्या आतमध्ये जातील. भरपूर वर्ष बंधन या संघाकडून जास्तीत जास्त खेळलं गेलं. तदनंतर आपण पाहतो अजूनपर्यंत चांगल्या प्रकारचं क्रिकेट हातात आहेत. अग्री प्रीमियर लीग सुद्धा लवकरच येते. 10 जानेवारी ते 16 जानेवारी अग्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष देवानंद वजेसाहेब आणि त्यांची संपूर्ण टीम सज्ज झाले. बहाडोली आणि खामलोलीच्या अगदी मधोमध एक मोठा उत्साह जसा साजरा केला जातो आणि खूप क्वालिटी दर्जाची स्पर्धा पाहायला मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 25 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. गोलंदाज प्रणीतचं मी कौतुक करेन. चेंडू फेकून झाले ते 4 आणि आता चेंडू आहे तुमच्याकडे 14 आणि 14 चेंडू मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 45 धावांचं लक्ष आहे. 14 चेंडू 45 धावा. उजव्या हाताने प्रणीत तामोरे आपल्या गोलंदाजी मार्ग. यावेळेला ऑन साईडला हुकचा फटका पाहायला मिळतो. अच्छे गेंदू का सम्मान करू, बुरे गेंदू का अपमान करू, हे क्रिकेटचं रहस्य आहे. अखूट टप्प्याचा चेंडू मिळाला, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं पीपीच्या बॅट मधून. एक देखणा फटका चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा 29 रन्स. संध्याकाळचं सत्र घड्या 5:30 वाजण्याच्या सुमारास थंड गुलाबी हवा वाहताना पाहायला मिळते. झुळूक येत असताना पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचं वातावरण. आज जरी थोडस सूर्य आणि ढग यांच्या मध्ये जणू काही लपंडाव सुरू होता सकाळच्या मॉर्निंग सेशन मध्ये, परंतु तदनंतर मात्र यावेळेला सूर्याची प्रखर किरणे पडली आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट पुन्हा एकदा पाहायला मिळालं. यावेळेला बॅकफुटला गेले सुरेख पद्धतीने इंटू द गॅप मध्ये. ग्लोरियस शॉट, सुपर टायमिंग, सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळाला. ही पीपीची ताकद आहे, कारण एवढ्या वर्षांचा अनुभव, अनुभवाची शिदोरी, अनुभवाचा गाठोडा ज्याच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतं. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. षटक क्रमांक यावेळेला आपण पाहतो 3 कंप्लीट झालेत. चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 37 धावा. चला घाई करा. बॅक टू बॅक 2 चौकार आले. सुपर बॅटिंग यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय तर मैदानाच्या आतमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. दांडी एका साईडला विनीत इलेव्हन या नावाने खेळत असताना तर एका साईडला उंबरोळी हा संघ पाहायला मिळतोय. उंबरोळी वर्सेस दांडी, अप्रतिम सामना, पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्यासाठी. 12 चेंडू 33 धावा 37 धावा 37 रन्स टू विन 18.50 ची सरासरी. गौतम अकरे एका साईडला लॉंग ऑफला आपण पाहतोय. इतर वेळेला तुम्ही युट्यूबवर पाहता जरूर, परंतु आज या विराथन बुद्रुकच्या मैदानात त्याचे पदस्पर्श आणि टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार या स्पर्धेला वळालेत. यावरून ही स्पर्धा फक्त नाव नाहीये तर शिवनेरी चषक हे ब्रँड तयार झालंय पूर्ण महाराष्ट्रामध्ये.
अप्रतिम हा चेंडू म्हणता येणार नाहीये, खूपच बाहेर कल्याणी गोरपडे सर वळत आहेत. संध्याकाळचं 17 आहे आणि थोडीफार कुठेतरी कवायतची गरज या ठिकाणी भासली गेली आणि यावेळेला कवायत करत असताना एक्सरसाइजचा मौका मिळाला. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 34. इथे जर आपण पाहिलं फलंदाज मिडल स्टंपवरून थोडंसं यावेळेला लेग स्टंपलाच होता. जर कदाचित ऑफ स्टंपला शफल झाला असता तर यावेळेला मात्र कदाचित पंचांनी व्हाईटचा इशारा दिला नसता, परंतु इथे मात्र बेनिफिट मिळालं ते फलंदाजाला. धावांची गती फलकावर 34. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुरेख चेंडू ही विवेक दवणेची मात्र खासियत आहे, ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते. अप्रतिम आपण पाहू शकतायत मॅग्निफिसंट बॉलिंग. तर खुशी इलेव्हन स्टँडला जर षटकार चेंडू जर आदळला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज अल्पेजी भोईर आणि अल्पेजी भोईर यांच्याकडून असेल. यावेळेला जर आपण पाहिलं खोलवर चेंडू ही खासियत आहे, ब्रह्मास्त्र आहे विवेक दवणे या गोलंदाजांचा. अनेक मैदान ज्याने आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कर्तृत्वावर नाचवलेले आहेत, फलंदाजांना गाजवलेले आहेत आणि तोच विवेक दवणे. सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राहणीमान परंतु उच्च विचार यावेळेला पाहायला मिळत आहेत. धावांची गती फलकावर 35 रन्स 35 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज अजून सुद्धा आपण पाहतो 35 धावा विजयासाठी. यावेळेला आपण पाहू शकता ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सुंदर क्षेत्रक्षण दिपिन तामोरे त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. पूर्णपणे धावा थांबवल्यात. जेव्हा प्रणय पाटील बाद झाला तिथे थोडासा प्रेशराईज झाला होता संघ आणि त्यानंतर निशांत आतापर्यंत खेळी करतोय, परंतु ज्या प्रॉपरली धावा यायला हव्यात त्या निशांतच्या बॅटमधून येत नाहीयेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु चेंडू बॅटवर येत नाहीयेत व्यवस्थित. अप्रतिम खोलवर चेंडू होता व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जाईल. तत्पूर्वी एक धाव विवेक दवणेचीच बंधू हितेश दवणे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर यावेळेला आपण पाहू शकताय 37 धावा 37 चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडू आहेत 8 एकंदरीत 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये विजयासाठी 33 धावा. सुंदर गोलंदाजी. एक व्हाईट व्यतिरिक्त 4 धावा खर्च केलेत. पीपी यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सुंदर गोलंदाजी, धारदार गोलंदाजी ज्याला म्हटली जाते ना त्याच पद्धतीने गोलंदाजी केली जाते. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि विवेक दवणेची आकृतीपेक्षा कृती खूप छान आहे. अप्रतिम ऍब्सोल्युटली सुपर्ब अँड ब्रिलियंट बॉलिंग. धावसंख्या फलकावर 37. यावेळेला चेंडू पाहिला न्याळला, पुन्हा एकदा पंचांना वळावं लागतं. कल्याण गोरपडे सर वळतायत, व्हाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 38. निरंजन पाटील यावेळेला, निनाद पाटील, नितेश पाटील यावेळेला आम्हाला दर्शवतात. धावसंख्या 38 धावा 38. अनुराग चव्हाण खूप ग्रेट जॉब. अनुराग, बंटी अँड मुन्ना या त्रिमूर्तींचं मी खरोखरच कौतुक करेन ज्यांनी सुंदर कॅमेरा वर्क केलाय. अप्रतिम ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग, ब्रिलियंट एक्सलंट डिलिव्हरी पाहायला मिळाली. तर शेवटचं आणि अंतिम षटक आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 32 धावा. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. नो मीटिंग नो टाइम, प्लीज वेळ दौडू नका. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल आई आशापुरी एडव्हान्स संघ गावदेवी वैतीपाडा हा संघ आपण पाहतोय. ज्या ठिकाणी हॅरी आपल्याला पाहायला मिळत आहेत, मात्र सकाळपासून ते मॅचचा आनंद घेत आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्व आहेत आणि क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा ते सातत्याने जपत असताना पाहायला मिळत आहेत. तर 6 चेंडू आणि विजयासाठी उमरोळी संघाला 32 धावांचं लक्ष. स्टार्ट अगदी चांगली झाली नव्हती आणि त्याच कारण या ठिकाणी परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र सुंदर प्रहार केला जातो या चेंडूवर, बिग ब्लास्ट, काय जबरदस्त टक्कन आवाज आला. अर्थातच गोड आवाजात निशांच्या बॅट मधून गोड षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 24-40. अप्रतिम कम बॅक करतायत यावेळेला. कुणाल सुपर लेंथ द लाईन लेफ्ट आर्म पेस बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 26-40 44 रन्स
उजव्या साईडला आपण पाहिलं होतं खुशी इलेव्हन स्टँडला जर चेंडू डायरेक्ट जाऊन आदळतोय तर 500 रुपयांचं कॅश प्राईज अल्पेजी भोईर यांच्या माध्यमातून आता उद्याच्या दिवसात कदाचित असेल दर्शवत आहेत त्या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. रोहिदास पाटील सुद्धा आपण पाहतोय. चार चेंडू आहेत आणि चार चेंडू मध्ये 26 धावा. एक शांत स्वभावाचे अल्पेजी भोईर पाहायला मिळतात. कूल माइंड गोड स्वभाव त्यांचा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. धावांची गती जर आपण पाहिली लेग बाईचा इशारा एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 45 रन्स. रोहित शर्मा मी स्वतःने आपल्याला पाहायला मिळेल ज्या पद्धतीने आपण पाहतो दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आपण जरूर ज्या पद्धतीने आक्रमकता त्यांनी दाखवली होती परंतु जायबंदी झालाय पूर्णपणे. मात्र प्रफुल्लचा हा फटका आणि दिपेन त्यावेळेला दिपेन दामोरे कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना पाहायला मिळतो आणि आता फक्त यावेळेला औपचारिकता बाकी राहिलंय आणि जवळजवळ मात्र हळूहळू विजयाचा सुगंध दरवळतोय. दत्तात्रय पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत जे दोन सुपुत्रांना घडवण्यात व्यस्त असतात. धावांची गती जर आपण पाहिली तर 45 धावा 45. कालच्याच लोकमत मध्ये आपण पाहिलं होतं की विराट कोहली आणि रोहित शर्मा मध्ये जे काही वाद आहेत ते मात्र यावेळेला निस्तरण्याचा प्रयत्न करतायत. सौरव गांगुली असतील चेतन शर्मा असतील आणि पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आपण पाहतो मिसअंडरस्टँडिंग झाली होती. यावेळेला अप्रतिम पाहायला मिळाला. चेंडू मात्र निघून जातो कव्हर ड्राईव्ह खूप क्लास पाहायला मिळाला. चौकार येतोय आणि उमरोळी संघ जाऊन पोहोचतोय 49. आता मात्र यावेळेला विजयावर जवळजवळ शिक्का मोर्तबच्या माध्यमातून सुनील वैती मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहू शकतायत. अप्रतिम आणि विजयावर शिक्का मोर्तब केला जातोय. चला गावदेवी संघ लगेच दोन फलंदाज मैदानाचा आतमध्ये आपण मार्गस्थ व्हायचा. सामना चार षटकांचा राहील आणि चार षटकांमध्ये आपल्याला गोलंदाज वापरणे बंधनकारक राहणार आहेत ते चार. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या जावेद सर. चला वेळ दौडू नका लगेच क्विकली मॅच यावेळेला लगेच आपण खेळवायची आहे. वेळेची दिरंगाई न करताना क्षेत्ररक्षण चार षटक एक पॉवर प्ले. एडव्हान्स संघ मात्र त्या ठिकाणी दाखल झालाय मैदानीच्या आतमध्ये आपण पाहतोय. अप्रतिम जगदीश मॉर्कल मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. एका साईडला किशोर मॅचचा आनंद घेत आहेत. वेलकम जगदीश अँड किशोर आपलं हार्दिक स्वागत आणि महेंद्र भोईर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. चला मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. चला विवेक दवने मॅन ऑफ द मॅच. कारण एक विकेटला आपण जर विचार केला तर जवळजवळ आपण पाहतो 10 पॉइंट हे मात्र गणले जातात आणि 20 पॉइंट होत आहेत. बाकीच्यांनी 17-17 धावा केल्या होत्या आणि त्याकरता 3 पॉइंट पुढे गेला. यावेळेला आपण पाहू शकतात तर कधी कधी गैरसमज होतो की